रुद्र प्रताप पुरंदर ईश्वर महाराजाधिराज श्रीमान महाराज श्री 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 शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय। शुगर डायबिटीज असेल त्याला जर कुठं घालवायची असेल ती त्याला रायगड चढावा आणि रायगड उतरावा त्याला आयुष्यात कुठला आजार होणार नाही याची भीती येते हे तेवढंच खरं आहे. ठीक आहे वार्धक्यामुळे काही लोकांना जाता येत नाही पण आज आम्हाला खंत आहे की आम्ही रायगडावर नाही नाहीतर सकाळी त्या सोहळ्याला असतो पण आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करून आपण या पार्कमध्ये 1964 साली अष्टधातूचा पुतळा असेल हे मला पण माहीत नव्हतं. मला तर हेच माहीत नव्हतं का शिवाजी महाराजांचा कुठं अश्वारूढ पुतळा आपल्या अकोल्यात आहे का. एक उमरीला तेवढा पाहण्यात आला होता आणि बाकी अर्धाकृती पुतळे दिसतात पण वसंतराव नाईक साहेबांनी इतका सुंदर पुतळा आपल्याला दिला आणि खरोखर आपल्याला एक आनंद वाटतो आहे की पवनभाऊ मोहल्लेसारख्या शिवप्रेमींनी हे कार्य हाती घेतलं. आता पहिली तर सूचना अशी असेल की शिवाजी पार्कला आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे त्या पार्कचं नाव आहे. कुठेही महाराजांबद्दल एकेरी जाऊ नये अशी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. मग महानगरपालिकेतल्या त्या कमिशनर साहेबांशी बोलून आम्ही आजच बोलतो आजच निवेदन देतो की या उद्यानाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क किंवा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असं सन्मानानं व्हावं हा नंबर एक. नंबर दोन इथे बऱ्याच काही गोष्टीच्या डेव्हलपमेंटचा अभाव आहे. पूर्वी इथे गादीचं साम्राज्य होतं असं पवन धोनी सांगितलं आणि आता हे डेव्हलपमेंट पाहून मनाला प्रसन्न वाटलं पण बऱ्याच काही गोष्टीचा अभाव आहे. मी राज्याभिषेकाच्या दिवशी आज तुमच्या सर्वांसमोर खात्रीनं म्हणजे मी काही इतर पक्षाच्या आमदारांसारखा नाही भाजपसारखा बकवास तर मी कधीच बोलत नाही की जे